संग तुका माझ्या मालवणची माती, आंब्याचा गोडवा इथे काळजात राहतो। नमस्कार, मी सरोज। परब किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही आमच्या गावी आलो आहे, तर आम्ही आता खेकडे पकडायला चाललोय। तर हा आपल्याला सांगेल खेकडे पकडायला काय लागतं। आता आपण चाललोय खेकडे पकडायला। आता तिकडे दगड आहेत ना, तिकडे आपल्याला खेकडे गावणार आहे। बघा आहेत काय, दगड पडलो परतला की ना हळूहळू हात घालायचा, हातीला लागली ना ती अशी धरायची, दोन हात पकडायची आणि उकलायची। आम्हाला पहिल्यात पहिला या छोटा खेकडा भेटलाय। आता बघूया थोडा ह्याच्यापेक्षा मोठा मिळतो का। आता मारतो ठीक आहे। खेकडे पकडण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। आता बघतो इथे खेकडे आहे काय। इथून मागे तीन चार चार आठ आणि मोठे दोन डेंगे असे दहा डेंगे असतात। आपण असंच खाऊ शकतो डेंगे नसले तर। हे डेंगे बारके डेंगे काढून त्याचा हा पेंदा आतमधला असतो, या हावाला पेंदा असतो तो खाऊ शकतो। मम्मी सुट्टी करतो आता। हा बघा पण असा पण चालू शकतो। आता मी ना त्याला सुट्टी करतो। असं डेंगा मोडायचं असतो। हे बघा आलं, आता याला डेंगे पण नाही। आता कुठे पण कसं पण ठेवलं तरी चाल, पण हे डोळ्याने तो बघत राहतो, त्याला बरोबर काळत असं सुट्टी करतो। असं काढतात, हे फेकून देतात कारण की ह्याच्यात घाण असते खूप, म्हणून हे आपण सोडून देऊया पाण्यात। आणि हे असं धुवून सुट्टी करून चटणी बनवून खातात। ते टाकून देतात, हेच का टाकून देतात। आमची खेकडे पकडण्याची मोहीम चालूच आहे। आमची बाकीची मंडळी सगळे खेकडे पकडत आहे। आम्ही आता डुळ्यामध्ये मस्त अंघोळ करतो।